नमस्कार मित्रांनो, आर्मी पब्लिक स्कूलतर्फे या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. टोटल 8700 जागांवरती या ठिकाणी वॅकन्सी आहे. पगार जो आहे मित्रांनो, या ठिकाणी 13,600 ते 58,300 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. महिला पुरुष दोघंही या ठिकाणी अप्लाय करू शकता. अप्लाय करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो, 28/1/2022 या ठिकाणी आहे. ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, अधिक माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार असो. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आमच्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण आलेलो आहे आर्मी पब्लिक स्कूलतर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो टोटल 8700 जागांवरती या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणारच आहोत. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो, या ठिकाणी आपण महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत त्या या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत 7 जानेवारी 2022 सुरू झालेले आहेत आणि 28 जानेवारी 2022 या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. आणि तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला 10 फेब्रुवारी 2022 या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर एक्झाम जी होणार आहे तुमची 19-20 फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यानंतर रिझल्ट जो आहे तुमचा 28 फेब्रुवारी 2022 या ठिकाणी डिक्लेअर केला जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पोस्टचं विषयी जर बोलायचं झालं तर या ठिकाणी PGT TGT आणि PRT पोस्ट या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन विषयी जर बोलायचं झालं तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुमचं प्रोफेशनल जे आहे BBED किंवा एलिमेंटरी कोर्स तुम्ही केलेला असायला पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. तर कुठल्या कुठल्या विषयासाठी वॅकन्सी आहे ते आपण बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो मिनिमम क्वालिफिकेशन आणि दिलेले आहे. या ठिकाणी आपण PGT साठी बघत आहोत. इंग्लिश, हिंदी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, मॅथमॅटिक्ससाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. सर्वांसाठी तुमचं या ठिकाणी मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर BED तुमचं असणं या ठिकाणी कंपल्सरी आहे. त्यानंतर मित्रांनो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोटेक, फिजिओलॉजी, कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेटिक्स, होम सायन्स, फिजिकल एज्युकेशन सर्व काही या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी आपण बघू शकतो बहुतेक पोस्टसाठी या ठिकाणी मास्टर डिग्री लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही BED देखील या ठिकाणी केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो, TGT साठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. इंग्लिश, हिंदी, संस्कृत, सोशल सायन्स, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कॉम्प्युटर, फिजिकल एज्युकेशन यासाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. तर कॅटेगरी वाईज या ठिकाणी वेगवेगळी वॅकन्सी आहे. तुमच्याकडे डिग्री वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. प्लस तुमच्या BED या ठिकाणी कंपल्सरी आहे. त्यानंतर मित्रांनो, PRT साठी तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि BED जर तुमचं झालेलं असेल किंवा 2 वर्षाचा तुमचा डिप्लोमा DEL ED जर झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी एक्झाम सेंटरची आणि स्कूलची लिस्ट देखील तुम्हाला मिळून जाईल. तर आपण या ठिकाणी आर्मी स्कूलची लिस्ट बघत आहोत. तर टोटल 136 आर्मी स्कूलची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे ज्या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील देखील वॅकन्सी निघालेल्या आहेत. कोलकाता, मुंबई, पुणे या ठिकाणी देखील वॅकन्सी आहे. त्यानंतर मित्रांनो, एज लिमिटविषयी जर बोलायचं झालं जर तुम्ही फ्रेश कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुमचं वय 40 कमी या ठिकाणी असायला पाहिजे. 40 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असाल तर 57 वर्षापर्यंतचं वय तुमचं या ठिकाणी असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. फीज पेमेंटविषयी जर बोलायचं झालं मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला 385 रुपये फीज पेमेंट या ठिकाणी करावं लागणार आहे. नॉन रिफंडेबल फीज तुमची या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अप्लाय कशाप्रकारे करायचं आहे तर अप्लाय करण्याची जी वेबसाईट आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अप्लाय करू शकता. एक्झाम देखील तुमची या ठिकाणी ऑनलाईनच होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला जर आपण अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नोकरीच्या रिलेटेड व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.